नमस्कार मी दिव्य हुरकट शिक्षणाच्या वाटा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या संधी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रशियाच्या स्मॉलेस्ट स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे दोन हजार एकोणवीसच्या बॅचचे डॉक्टर अपूर्व बिपिन दळवी आणि त्यांची आई डॉक्टर चंचल दळवी सर आणि मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात डॉक्टर होण्यासाठी रशियन विद्यापीठातील संधी डॉक्टर अपूर्व दळवी आणि डॉक्टर चंचल दळवी यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत अपूर्व सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे हा जो कोविडचा काळ गेला आणि जो आत्ताही अजून चालू आहे त्या डॉक्टरांचा जो महत्त्व आहे तो जगाने अनुभवला आहे आणि सध्या अशी खूप कल लोकांमध्ये आहे डॉक्टर होण्याची तर रशियातला जो शिक्षण आहे रशियात जो एम बी बी शिक्षण मिळतो आहे तो कितपत योग्य आहे आणि त्यासाठी तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम सर्वसामच्या प्रेक्षकांना पालकांना आणि विद्यार्थीवर्ग मित्रांना माझा नमस्कार सध्याची स्थिती पाहता पूर्ण जगभरात आणि फक्त जगभरातच नाही तर भारतात सुद्धा डॉक्टरांची कमी आपल्याला भासत आहे आणि खरं बोलायला गेलं तर भारतात अगदी जास्तच तर अशा वेळेस आपल्याला डॉक्टरांचं महत्त्व तर माहितीच आहे पण आता भारतात जी आपले जे बारावीचे विद्यार्थी वर्ग आहे जेव्हा नीट यू जीची परीक्षा देतात आणि त्यांच्या मेरिटनुसार ते एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचा विचार करतात तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात एक म्हणजे जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि दुसरं म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसला आपल्या इथं जे सीट्स आणि जे विद्यार्थी परीक्षेत सहभाग घेतात त्यांच्या तुलनेत अगदी सीट्स कमी आहेत तर काही विद्यार्थ्यांचं कमी मार्क्सने राहू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस तर त्याची जी फी आहे ती अ, अ, अगदी खूपच जास्त जी सर्वसामान्य शेतकरी कुटुंब किंवा आपल्या स जे नॉर्मल कुटुंबातून येतात त्यांना ती परवडणारी नसते तर बाहेर आपण जेव्हा संधी शिक्षण संधी बघतो तर तिथे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर ती माझी युनिव्हर्सिटी स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी त्याचे अगदी मोजके कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिले म्हणजे ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यता प्राप्त आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी की आत्ता एन एम सी या नावाने आहे ती मान्यता प्राप्त आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथली जी मॅनेजमेंट सिस्टीम जे आहेत जे कॉलेजचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते अगदी uh, योग्य आहेत आणि तिथे स्ट्रिक्टनेस असल्यामुळे मुलंसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने राहतात आणि त्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त तिथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात बाकी स्पोर्ट्स चे टुर्नामेंट वगैरे पण खेळले जातात तर अशा प्रकारे ते एक ऑलराऊंड एन्व्हायरमेंट तिथे तयार होतं जेणेकरून विद्यार्थी एक आंतरराष्ट्रीय लेवललाच तयार होतो अगदी अपूर्व सर म्हणजे तुमच्या म्हणण्याचा जो कन्फ्युजन निघाला आहे तो म्हणजे की रशियात जो वैद्यकीय शिक्षण आहे तो नक्कीच एक खूप चांगला पर्याय हो चंचल मॅम मी तुमच्याकडे येते खरं तर डॉक्टर ही पहिली गरज झालेली आहे सध्या आपली ही जी बदलती जीवनशैली आपण बघतो आहे आणि खूप आजार सध्या लोकांमध्ये आपण बघतो आहे पण ही डॉक्टर जरी पहिली गरज झाली आहे तर वैद्यकीय शिक्षण हे खूप महाग झालेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे वैद्यकीय शिक्षण एवढंच महाग आहे का नाही आपल्याला तसं म्हणता येणार नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरही वैद्यकीय शिक्षण तेवढंच महाग आहे असं म्हणता येणार नाही कारण भारतात आपण बघितलं जर प्रायव्हेट कॉलेजेसला ॲडमिशन घेतली तर तो खर्च कित्येक लाखांमध्ये जातो आणि तुलनेने जेव्हा आपण विदेशातील संधींचा विचार करतो जसं की मी माझ्या मुलाला स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतली जिथे फी ही साडे चार ते साडेचार लाखाच्या आसपास दर वर्षाला जाते जी सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना परवडणारी असते मग ती मुलं शेतकरी कुटुंबातली असू देत किंवा ग्रामीण भागातली असू देत कुठल्याही पेशातली असू देत त्या आईवडिलांना त्या पाल्याचा खर्च करणं सोयीस्कर ठरतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा खर्च खूप महागडा आहे असं म्हणता येणार नाही तुलनेने तो खूपच स्वस्त आहे नक्कीच मॅम डॉक्टर अपूर्व सर तुम्ही तुमचं हे जे वैद्यकीय शिक्षण आहे ते रशियातून पूर्ण केलेलं आहे मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपण ही डिग्री घेतो आपलं शिक्षण पूर्ण करतो तर विदेशात जॉबच्या ज्या संधी आहेत प्रॅक्टिसच्या ज्या संधी आहेत त्या कशा आहेत अगदीच जेव्हा आम्ही एम बी बी एस कम्प्लीट करतो रशियामध्ये तर आम्हाला जॉबच्या अनेक संधी उपलब्ध लगेच होतात जसं की तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती बघाल तर यू एस एम एली नावाची यू एस एची ती एक पी जी एक्झाम आहे युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झामिनेशन तर ती आपण जर दिली तर आपण डिरेक्टली uh, यू एस एला पी जी uh, म्हणून पुढे एम डी एम एस करू शकतो दुसरं यू केची युनायटेड किंगडमची प्लॅब नावाची एक्झाम येते ती तीसुद्धा आपण देऊ शकतो अशा अनेक दुसरे देश आहेत सुद्धा आपण पी जीचे एट्रन्स देऊ शकतो आणि आपण भारतातलं जर जॉबच्या संधी म्हणाल तर भारतामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण स्क्रीनिंग टेस्ट देतो त्याच्यानंतर आपल्याला लगेचच जॉ जॉबच्या संधी उपलब्ध असतात त्यासोबतच आपण पी जी देऊ शकतो नीट पी जी जे भारतातील पी जीची परीक्षा आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण फेलोशिप करू शकतो किंवा एक छोटे कोर्सेस आहेत तेही देखील करू शकतो त्यामुळे एम बी बी एस कम्प्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना जॉब्स एकदम लगेचच उपलब्ध असतात नक्कीच अपूर्व सर स्मॉल एन स्टेट युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर कोझलो त्यांचं एक आव्हान आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी तर ज्यांना एमबीबीएस करायचं आहे त्यांच्या पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठीही आहे तो आपण बघूया एस टीन स्मॉल एल युनिव्हर्सिटी tradition of educating of foreign students. Since 2002 we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until sixth year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that the majority of our graduates from uh, foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for a study. We have specifically devoted students hostel, specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities. Again, trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports education and also in different arts ladies and gentlemen we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us see you soon अ चंचल मैम मी तुमच्याकडे येते खरतर रशियातील जो हा वैद्यकीय शिक्षण आहे त्याने भारतातील लोकांचा खरतर जगभरातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मी जेमा माझ्या मुलासाठी एमबीबीएसचा पर्यायचा विचार करायला लागले तेव्हा मेरिटनुसार भारतामध्ये ते शक्य नव्हतं आणि कित्येक लाखांमध्ये फी मोजून ते प्रायव्हेटला करण्याची आमची मानसिकता ही देखील नव्हती तेव्हा मग मी विचार करायला लागले की ह्याला पर्याय काय असू शकतो मग आम्ही विदेशातील संधींचा विचार करायला लागलो मी अनेक युनिव्हर्सिटीचा अभ्यास केला अनेक यु युनिव्हर्सिटीची माहिती मिळवली आणि त्यानंतर स्मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीजवळ येऊन माझा शोध थांबला याची महत्त्वाची तीन कारणं म्हणजे तिथलं डिसिप्लिन डिसिप्लिन खूपच छान आहे स्ट्रिक्ट आहे आपल्याला मुलाला जरी आता माझा एकुलता एक मुलगा मी तिकडे शिक्षणासाठी पाठवला मुलाला जरी पाठवायचं असलं तरी आईच्या मनात भीती असते की मुलगा तिकडे जाऊन बिघडणार तर नाही त्याला वाईट संगत तर मिळणार नाही तिथलं क्लायमेट तर त्याला सूट होईल ना तिथलं जेवण तर त्याला सूट होईल ना ता ता हो ता 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 हो असे अनेक प्रकारचे प्रश्न एका आईच्या मनात येत असतात तेच प्रश्न माझ्याही मनात उभे राहिले पण सगळ्या शंकांचं निरसन झालं आणि मी स्मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला त्याची ॲडमिशन करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यच ठरला तो तेथून दोन हजार एकोणीसमध्ये तिथलं शिक्षण त्याचं पूर्ण करून तो भारतात आलेला आहे अगदी चंचल मॅम आत्ताच जसं तुम्ही सांगितलं खरं तर हा फक्त मुलींच्या पालकांना हा प्रश्न नसतो तर मुलंही बाहेर जातात तर त्यांची संगत कशी असेल ते बिघडणार की नाही आणि हा पालकांची खूप मोठा चिंतेचा विषय आपण याला म्हणू शकतो आणि तो, तो स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने तुम्हाला हा जो खूप चांगला अनुभव दिलेला आहे आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करताय त्यांनाही याचा खूप लाभ होईल याची मला नक्की खात्रीच आहे डॉक्टर अपूर्व सर आणि चंचल मॅम आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडिकलच्या संधी याविषयी मार्गदर्शन करतायत आणि तुम्हालाही जर का स्मॉल एन स्टेट युनिव्हर्सिटीबद्दल जाणून घ्यायचं आहे तर त्यांची वेबसाईट सध्या आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहे तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि नक्कीच याबाबत विचार करा शिक्षणाच्या वाटामध्ये तुर्ताच वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा शिक्षणाच्या वाटा शिक्षणाच्या वाटामध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी डॉक्टर अपूर्व सर मी तुमच्याकडे येते आणि खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे जर रशियात स्मॉल स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची प्रोसिजर काय असणार ॲडमिशन प्रोसिजर तसं बघायला गेलं तर अगदी सोपी आहे आपल्याला अधिकृत वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट एस जी एम यू डॉट इन्फो यावरती तुम्ही व्हिजिट केलात तर त्यावरती सर्व माहिती मिळते आणि प्रत्येक विभागानुसार तिथे पॅरेंट गाईड सेंटर अवेलेबल आहेत त्यात प्रामुख्याने लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण अगदी कमी आहेत सर्वप्रथम जी अट आहे ती विद्यार्थ्याची सतरा वर्ष वय पूर्ण पाहिजे दुसरी अट म्हणजे जे, जे, जे बारावीचे पी सी बी ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यामध्ये विद्यार्थ्याला फिफ्टी पर्सेंट अँड अबोव मार्क्स पाहिजेत आणि तिसरी अट जी आहे ती मिनिमम क्वालिफिकेशन नीटसाठी नीट यू जी जी एक्झाम बारावीचे विद्यार्थी देतात ते याच्यानंतर जेव्हा ॲडमिशन ॲडमिशन जे होतात ते कॉसमॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स यांच्या थ्रू म्हणजे त्यांचे डिरेक्टर जे आहेत डॉक्टर अलो एरॉन त्यांची यामध्ये मुख्य भूमिका असते आणि जेव्हा ॲडमिशन प्रोसिजर सुरू होते त्यानंतर ते युनिवर्सिटीला पुढे पाठवले जाते कडून काही कालावधीत विद्यार्थ्यांना घरपोच ॲडमिशन लेटर फी स्ट्रक्चर आणि पुढील जी प्रोसिजर आहे त्याची माहिती उपलब्ध होते अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना पो म्हणजे घर बसल्या आरामशीरित्या ॲडमिशनही होते सर्व माहितीही मिळते आणि त्यांना म्हणजे काही असं चिंतेचं काय असं वातावरण तयार होत नाही अगदी अपूर्व सर डॉक्टर आलोक एरॉनबद्दल तुम्ही आता सांगितलं त्यांचा एक छोटासा व्हिडिओ बाईट आमच्याकडे आहे तो आपण बघूया डियर इंडियन स्टूडेंट्स एंड पेरेंट्स नमस्ते फ्रॉम स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी माई ने डॉक्टर आलोक एन आई एम डायरेक्टर ऑफ कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स एंड फॉरन एडवाइजर टू चांसलर ऑफ स्मॉल इन स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूंगा सन दो हजार दो से स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं यहाँ से निकले हुए डॉक्टर्स इंडियन डॉक्टर्स पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का उसका कोई कंपटीशन नहीं है क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92 परसेंट पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए सो so, दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज हैं वहां से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23 24 परसेंट से ज्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे इस साल 2020 में हमारी मेडिकल यूनिवर्सिटी के 100 साल पूरे हुए ये मेडिकल यूनिवर्सिटी 1920 में बनी थी और इस साल सौ साल पूरा होने के उपलक्ष्य में इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 डॉलर्स की सब्सिडी देना अनाउंस हुआ है इसके अलावा यहां पर इस समय स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में इंडिया के करीब साढ़े तेरह सौ एक हजार तीन सौ पचास इंडियन बच्चे पढ़ रहे हैं उनमें से कुछ छ सौ इंडियन बच्चियां हैं लड़कियां हैं स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में तीन हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है बॉयज हॉस्टल अलग है इसके अलावा एक इंडियन मैस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि तीन इंडियन कुक्स काम कर रहे हैं इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और दो तरह की ये मैस काम कर रही है प्योर वेजिटेरियन मैस और नॉन वेजिटेरियन मेस। स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन छः साल है और सभी छः सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम मतलब सभी छः सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल 2020 में हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं यू आर मोस्ट वेलकम बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं हमारे यहाँ पर जो भी एडमिशंस होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहां पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहां से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है सो इंडियन स्टूडेंट्स कमिंग टू स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी दिस ईयर इन टू थाउजेंड ट्वेंटी यू आर मोस्ट वेलकम एंड वी आर वेटिंग फॉर यू मॅम मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते कॉसमॉस एज्युकेशन जे आहे त्यांनी आजपर्यंत कित्येक मुलांना प्रवेश मिळवून दिला आहे स्मॉल स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे कॉसमॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स थ्रू दोन हजार दोनपासून मुलं भारतातून दोन रशियाला जात आहेत तो ट्रेंड एक प्रकारे रुळला आहे असं म्हणता येईल जवळजवळ साडेचार ते पाच हजार विद्यार्थी तिथनं शिकून भारतात आलेले आहेत आणि आज मी तिला बघायला गेलं तर पंधराशे विद्यार्थी तिथे विद्यार्थी विद्यार्थीने शिकत आहेत त्यामध्ये मुलींची संख्या देखील लक्षणीय आहे सहाशेच्या वर मुली तिथे शिकत आहेत आणि माझा वैयक्तिक अनुभव खूपच छान आहे त्यांनी सर्व प्रकारे आम्हाला मदत केली अपूर्वाचा एक मित्र त्यावेळेस तिकडे शिकत होतात एक वर्ष त्याला सिनियर होता पण आज मी अभिमानाने सांगू शकते की Uh, मी ज्या एरियात राहते तो बारामती एरिया किंवा त्याच्या आसपासचे जे लहान खेडी असतील किंवा ग्रामीण भाग असेल तेथून आज शेतकऱ्यांच्या घरातील मुलं किंवा मध्यमवर्गीयांच्या घरातील मुलं तिथे शिकत आहेत त्यांची संख्या आज पन्नास ते साठ मुलं तिथे श शिकत आहेत आणि त्यातील काही डिग्री घेऊनसुद्धा भारतात आलेली आहेत तर माझा वैयक्तिक अनुभव खूपच छान होता त्यांनी सर्व प्रकारे आम्हाला मदत केली विजा असू देत किंवा पुढची प्रोसिजर असू देत किंवा काही डाऊट्स असू देत मनात अगदी एअरपोर्टपर्यंत जाण्यापर्यंत फॉलोअप त्यांनी आम्हाला दिलेलं आहे किंवा काही वैयक्तिक प्रश्न पडले असतील तर डिरेक्टली आम्ही डॉक्टर आलोक एरॉन सरांशी फोनवर संपर्क साधू शकत होतो त्यांच्याशी बोलू शकत होतो त्यामुळे आमच्या मनातले सगळे डाऊट्स क्लॅरिफाय झाले आणि माझ्या मुलाचं कॉन्व्होकेशन दोन हजार एकोणीसला झालं त्यावेळेस मी त्याचे पप्पा आणि आमच्या घरातील दहा रिलेटिव्स आम्ही अशी सगळी लोकं तिकडे कॉन्व्होकेशनला गेलो होतो तर तो प्रोग्राम अतिशय सुंदर रीतीने सुंदर पद्धतीने पार पडला आणि तिथलं ते वातावरण बघून मन भारावून गेलं की इतक्या छान युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या मुलाने आज एम बी बी एस पूर्ण केलं किंवा तिथलं मोकळं वातावरण अनुभवलं की एवढ्या मला नेहमी प्रश्न पडायचा की मुली तिकडे एवढ्या प्रमाणात कशा जातात मुलींची संख्या एवढी लक्षणीय का आहे तर ती तेथील वातावरणच तसं आहे की रॅगिंग नाही नो रेशो प्रॉब्लेम नो ड्रिंक्स स्ट्रिक स्ट्रिक्टनेस खूप आहे डिसिप्लिन खूप छान आहे सातच्या घरात जो रूल आपल्याकडे ॲप्लिकेबल आहे भारतामध्ये तो रूल तिथे देखील ॲप्लिकेबल आहे आठ नंतर कॅम्पसच्या बाहेर मुलांना जाता येत नाही त्यामुळे एक शिस्त त्यांच्या अंगात बाणवली जाते आणि डिसिप्लिन फार छान प्रकारे मुलं सगळी पार पाडतात मॅनेजमेंट खूप चांगली आहे कार्यक्रमाच्या वेळेस देखील तो अनुभव आम्हाला आला स्वतः आम्ही आलोक सरांशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलू शकलो खूपच छान अनुभव होता माझा तो खूप छान असं मार्गदर्शन तुम्हीही आणि अपूर्व सरांनीही आम्हाला इथे येऊन केलं आमच्या स्टुडिओत तुम्ही आला आणि एवढ्या सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हे सगळं समजवून सांगितलं ही प्रोसिजर समजवून सांगितली त्या त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आज आपण स्मॉलिन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल माहिती जाणून घेतली रशियाच्या जा स्मॉलिन्स शहरातील हे एक सरकारी वैद्यकीय विद्यापीठ आहे विद्यार्थ्यांची कामगिरी प्रतिष्ठा सुरक्षिततेसाठी आणि शैक्षणिक निकालांच्या बाबतीत हे विद्यापीठ केवळ रशियातच नाही तर जगात उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून गणलं जाते टॉपर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते संपूर्ण इंग्रजी माध्यमातलं वैद्यकीय शिक्षण अतिशय शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण सध्या जवळपास पंधराशे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यात जवळपास सहाशे मुली आहेत या हा कार्यक्रम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल आणि कमी फीमध्ये आणि चांगल्या सुविधा आणि सुरक्षा पुरवलेल्या विद्यापीठातून डॉक्टर बनायचंय त्यांनी या स्मॉल एन्ड स्टेट मेडिकल बद्दल खरोखर विचार केला पाहिजे आपण निश्चितपणे विद्यापीठाच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एस एम यू डॉट भेट देऊ शकता सध्या ही वेबसाईट आमच्या स्क्रीनवर फ्लॅश होते हे विद्यापीठ रशियन फेडरेशनच्या आरोग्य मंत्रालयाद्वारा संचालित आहे आणि नॅशनल मेडिकल काउन्सिल इंडिया द्वारा अधिकृत आहे तुमच्या काहीही अडचणी असतील तर या वेबसाईटवर वर भेट द्या आणि नक्कीच यावर विचार करा शिक्षणाच्या वाट्यामध्ये अजूनही आपण खूप विषय नवीन घेऊन येणार आहोत पण आज मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही